आजची माझी रेसिपी कांद्याची भाजी आहे। कशी बनवतात ते मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। चला तर बनवायला सुरुवात करू। नमस्कार, मी रीना, रीना इंडियन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजची माझी रेसिपी आहे कांद्याची भाजी। कसं बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। 8 कांदे घेतलेले आहेत, छान असे बारीक कापून घेतलेले आहेत, आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत, आणि लसणाच्या कऱ्या घेतलेल्या आहेत, 8 ते 10 ठेचून घेतलेले आहेत बारीक, आणि शेंगदाण्याचा कूट, निकरीता जिरा घालायचा, राई, गरम मसाला, हळदी पावडर, मेथी दाणे पण टाकायचे, मिरची पावडर। इकडे मी गॅस ऑन केलेली आहे, पॅन ठेवलेला आहे गॅसवर। तर आपण तेल घालूया। गॅसची फ्लेम फुल आहे, फुलवर ठेवलेला आहे मी पॅन। चम्मच तेल घालते, तेल आपलं गरम झालेलं आहे। मेथी दाणे घालते, 1/2 चम्मच जिरा, 1/2 चम्मच राई, ठेचलेली लसूण घालायची। लाल नाही करायचं। आता कांदा टाकूया आपण। ते कांदा घालते मी। आपल्याला छान गोल्डन कलर भाजून घ्यायचा, गोल्डन ब्राऊन नाही भाजायचे। मीठ पण घालून देते जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल। स्वादानुसार मीठ घालायचं। छान मिक्स करायचं कांद्यामध्ये। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनवर पण क्लिक करा। जेव्हा पण मी नवीन रेसिपी टाकेल तेव्हा पण त्याचं अपडेट तुम्हाला येईल। आपला छान हलका गुलाबी कलर झालेला आहे। बाजूला करून असं थोडा साईडला करून मसाले घालूया। चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1/2 चम्मच ही काश्मीरी लाल मिरची आहे, या घरचा तिखट आहे 1/2 चम्मच, 1 चम्मच घरचा तिखट आणि काश्मीरी 1/2 चम्मच घातलेला आहे। टोमॅटो घालूया याच्यावरती, असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो घातल्यावर। आपल्याला छान मिक्स करून झाल्यावर 10 मिनटं गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद आचेवर आपल्याला जोपर्यंत आपले टोमॅटो गलत नाही तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची आहे कांद्याची चटणी। कमी मंद आचेवर आपल्याला 10 मिनटं टोमॅटो छान शिजून घ्यायची। आता आपले 10 मिनटं झालेले आहेत। आता आपण कांद्याची भाजी बघूया आपली। बघा किती छान तेल सुटलेलं आहे आणि टोमॅटो पण कांद्यामध्ये छान शिजून गेलेले आहेत। बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती छान आलेलं आहे। ऑलमोस्ट आपली कांद्याची भाजी तयार झालेली आहे। आपण शेंगदाण्याचं कूट घालूया। भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे हे घालूया। ह्याच्याने चव खूप छान येते कांद्याच्या चटणीला। तीन चार चम्मच टाकायचं, जितकं आपल्याला आवडतं तितकं तसं घालायचं, जास्त पण नाही घालायचं। थोडं अजून घालते। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवर पण क्लिक करा। थँक्यू।